रात आले आम्ही सिंगल विंगल कॅफे मध्ये लोकेशन बघा तुम्ही कॅफेचं नाव सिंगल मिंगल कॅफे का ठेवलं? सिंगल मिंगल असेच माझे तुमच्यासारखे मित्र सिंगल सिंगल फिरतात ना, इथे येऊन थोडी सेटिंग तरी लागली. गाणी का बर्थडे सॉन्ग चालू आहे प्यारी समझ गई. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आहे होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या युट्यूब चॅनल वरती. तर आज मी महिन्यानंतर व्हिडिओ बनवते, मध्ये एक्झाम वगैरे होते ते झाल्या सगळ्या गेल्या ते सगळं. आणि आता आम्ही चाललो एक अशा लोकेशनवर जिकडे सिंगल माणूस मिंगल होऊ शकतो. समजलो ना? येस, स्पेन मध्ये अशी एक लोकेशन आलेली आहे ज्याचं नाव आहे सिंगल मिंगल कॅफे. तर तिकडे आम्ही आज जाणार आहेत कॅफेचा रिव्ह्यू करण्यासाठी की कसं कॅफे आहे, आतून डेकोरेशन वगैरे कसं आहे आणि प्राइसिंग वगैरे कशी आणि ते टेस्ट वर्थ आहे की नाही, तर त्यासाठी जाणार आहेत आम्ही. तर आम्ही म्हणजे मी आणि संकेत जाणार आहे. सो निघूया लवकर, आता वाजलेत संध्याकाळचे 5, तर जाऊया. आणि आज आपल्याकडे बाईक नाहीये, दादा घेऊन गेलाय म्हणून आज स्कूटीवर चाललंय. तर आता फायनली आम्ही निघालेत कॅफेला जायला. 5 वाजता निघालेलो, किती वाजले आता? 5:30. अर्धा तासला होतो रेडी व्हायला माणूस. बोल बोल भावा, पुढे काय? मी काय बोललो नव्हता. आता आले आम्ही सिंगल विंगल कॅफे मध्ये लोकेशन बघा तुम्ही. काय होतो? काय ऑफर करतोस? जे तू बोलशील बघा. काय आता गर्लफ्रेंडला सोबत घेऊन आल्यावर पैसे तर मीच खर्च करणार ना. म्युझिक ठीक आहे, औकात देखा दे. दोस्त को गर्लफ्रेंड बोल कर औकात देखा दे. काय मग संकेत, गाणीचा बर्थडे सॉन्ग चालू आहे काय? प्यारी समझ गई. सिंगल सिंगल कॅफे काहीतरी उपयोग वाटते बर्थडे सेलिब्रेशन चालू. काय नाही, बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे, नंतर ती लोकेशन पण दाखवते. संकेत आणि मेनू कार्ड बघत होतो, जरा हे सांगा जरा कमेंट मध्ये हे काय, याला काय बोलतात? नवीन प्रकार बघतोय, मुशी, चॉकलेट मुशी, मँगो मुशी, मावशी, ओरिओ मुशी, मावशी काय याला काय बोलतात ते सांगा. कॉन्व्हेंट मध्ये मुशी बोलतात का मावशी बोलतात का काय मुलाला बोलतात ते सांगा. मेन्यू कार्ड मध्ये वेगवेगळे मेन्यू दिसत आहेत. चिकन पॉपकॉर्न, चिकन चीज सँडविच, चिकन चीज मोमोज, आणि जस्ट आम्ही कॅफेवाल्याला विचारलं त्याला काय बोलतात, मावशी मिशी करत होतो ना आपण, त्याला काय बोलतात? मूस मूस बोलतात, मूस दुसरा ऊस मूस. आताच आम्ही जस्ट ऑर्डर केलेली, जो कॅफेचा ओनर आहे तो सगळं बनवतो वगैरे. तर बघूया आता किती वेळ लागतो, पण अजून कस्टमर पण आहेत बघू. ऑर्डर पण आम्ही जाम दिलो, वेळ वर्ग मस्त म्हणजे नाही.
सांगू प्रत्येक ऑर्डर यायला किती वेळ लागतो ते तुम्हाला सांगू. संकेतला एक मस्त रील भेटली वाचा. शेर को बिना पहिले एक्झाम देणे की आदत लग चुकी आहे. त्या शेर पास पाहिला आणि हा शेर हा आहे. अजून चार पेपर बाकी आहेत आणि कॅफेचं रिव्ह्यू करायला आलोय. चार पेपर बाकी आहेत. ठीक आहे डबल पण बाकी असू शकतात पण ठीक आहे. आता आमची फर्स्ट ऑर्डर आलेली आहे. इथे मॅक्स मॅक्स 5-6 मिनिटं झाली असते. लगेच ऑर्डर पण आली. आता टेस्ट करून सांगतो कसं आहे. चला गरम चला चला लिहून घ्या साहित्य कृती लिहून घ्या. चिकन पॉपकॉर्न स्टार्टेड. एक ऑर्डर संपत नाही तेव्हा लगेच दुसरी ऑर्डर. फास्ट सर्विस काय रे संकेत. सर्विस कशी आहे काय आहे काय बोलतो. जाम वरते संकेत बोललो वरते म्हणजे झालं संपलं सगळं. वरते नक्की विजिट करा. टेस्ट पण चांगली आहे. आता लास्ट ऑर्डर आलेली आहे आमची. दिल भरायची कसं वाटलं मग ओव्हरऑल. मस्त बाबा अजून मला वाटलं तू पैसे भरतो काय आता गर्लफ्रेंडच मग भरायला लागणार. आता कॅफेच्या वरच्या भागात आलेलो तर मस्त वरती पार्टी टेबल आहे म्हणजे तुम्ही इथे पार्टी वगैरे पण करू शकता. नॉर्मल पार्टी करू शकता. बर्थडे पार्टी वगैरे तुमच्यासाठी स्पेशल हॅपी बर्थडे लिहून ठेवलेलाच आहे इकडं. कधी पण या कधी पण जा. कधी पण या कधी पण जा. 100% डिस्काउंट नाही भेटणार. तेवढी इज्जत नाही. स्पेशल ट्रीटमेंट भेटेल काहीतरी जर चॅनलचं नाव सांगून आलं. ओव्हरऑल कॅफे असं होतं आणि आता ओनर आहेत त्यांना काहीतरी मला प्रश्न विचारायचे. ओनर म्हणजे काय मित्र ते आपला कॅफेचे ओनर कुणाल सर. कॅफेचे ओनर इकडे सगळं आज मॅनेज करतो. बनवतो पण आज. सर्विंगला पण आज. ऑर्डर घ्यायला पण आज. पण क्वालिटी आहे रे. काय वाटलं संकेत. विजिट करा. नक्की विजिट करा का. आणि हा तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे होते. कॅफेचं नाव सिंगल मिंगल कॅफे का ठेवला. मोठी स्टोरी आहे. आपण भेटलो की बोलू. नाही पण आमच्यात तर तसं काही दिसलं नाही. आम्ही दोघं आलेलो जाताना पण दोघंच जाणार आहेत. मिंगल करूया ना. बघू नेक्स्ट टाइम आल्यावर मिंगल होते का. मिंगल इकडूनच वापर आहे का. मिंगल इकडूनच भेटणार आहे काय. कॅफेचं नाव सिंगल मिंगल कॅफे का ठेवलं. आणि दुसऱ्या कॅफे शोधायला नको ना. मित्राचा कॅफे बोलल्यावर या. आणि सीसीटीव्ही पण नाही आहेत मेन म्हणजे. तू समजा. हा नाही तू समजा नाही. आणि हा वरती जो पार्टी टेबल आहे तिकडे काय काय अरेंजमेंट करून देणार. सेलिब्रेशन असेल तर बर्थडे सेलिब्रेशन प्री ऑर्डर घेऊ शकतो. जसं असेल जसं कपल असेल तर कपल थीम असेल डेकोरेशन असेल किड सेलिब्रेशन असेल बर्थडे सेलिब्रेशन असेल सेक्सुअल जसं काय असेल तसं आपण डेकोरेशन करू शकतो. आणि त्याचे काही चार्जेस वगैरे
तो थोडा डेट टाइप मध्ये पाहिजे असेल कॅनव्हसचं नाव असेल जे काही असेल जर वेदांचं नाव घेऊन आलं तर नक्की डिस्काउंट असेल. बघा चान्स आहे, माझं नाव घेऊन येऊ शकता सिंगल मिंगल कॅफेला. काय म्हणतो नाव घेऊन येतो पुढच्या वेळी. मग तुला तर काय ऑलरेडी डिस्काउंट आधीच माझ्यासोबत आलायस. बघा चान्स आहे, कोणाला यायचं असेल डेकोरेशन वगैरे पाहिजे असेल बर्थडे वगैरे साठी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर मी फ्लॅश करतो स्क्रीनवर आणि माझं नाव सांगून आलं तर काय तसं पण स्पेशल ट्रीटमेंट भेटणारच आहे आणि डिस्काउंट पण भेटेल. पेन आपलं हेवन सर काय भावा हेवन सर काय पण माइंड सेट तरी यांना समजून नाही असं आहे की येणार समोर आले जन आहे सर्व काय सिन्स आहे सर्व तो बोलू शकतो हेवन आहे का जन आहे का हेवन आहे का प्रत्येकाचा हेवन अलग अलग असतो लक्षात द्यावं सगळं दोन तीन दिवस मी नावच ठेवतो नावच ठेवतो नावच ठेवतो म्हणजे असंच आठवलं की रायमिंग नाव ठेवतो रायमिंग. आणि सध्या पेंटचं कासमाळ आणि मुद्रम तर फेमसच आहे. आता तिसरं आपलं बरोबर नाही झालं होतं ते नाव काय ठेवायचं नाव काय ठेवतो असं बुकवरती लिहित होतो सर्व काही लिहित होतो मॅच करत होतो. आठवलं की सिंगल
सच बाहर आ रहा है तो बोलता है सिंगल 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 करते हैं तो सिंगल सिंगल नाम से सचिन बोलो तो उसका नाम बोलो सिंगल सिंगल तब तुम थोड़ी मजे रही तो सारे एक्सपीरियंस अब तेरे को रिचार्ज दो तो कैसा बात है नाम यूनिक बात है क्रिएटिविटी बात है मुझे नाव मजे ना तो उनके वर्ष के अलग आज क्रिएटिविटी थर्ड पर्सन का रिएक्शन सिंगल मिंगल कैसे मैटर करते बाकी का आपल्याला फोकस करायचे फूड वर क्वालिटी वर स्टँडर्ड सर्विस हायजीन सर्व मेंटेन पाहिजे बस बाकी सर्व एकदम आपला मित्र बोललाय मित्र म्हणून नाही पण ज्याप्रमाणे त्यांनी जे जे सांगितलं ते सगळं काही सगळं काही त्यांनी वर्कआउट केले आणि खूप छान अशी सर्व्हिस आहे कॅफेची नक्की विजिट करा आणि माझं नाव सांगून जर येत असाल तुम्ही किंवा आपल्या चॅनल थ्रू येत असाल तर तुम्हाला एक स्पेशल ट्रीटमेंट भेटणार हे कुणालाच बोललाय मित्राचं नाव कुणाल आहे इज्जत रखले ना कोई तो आ जाओ फाइनली आपण आता निघतोय कॅफे मधून एव्हरीथिंग वॉज गुड ब्रो चला भेटू परत बाय बाय आणि इथंच आपला व्हिडिओ संपतोय सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय.